नमस्कार, मी लक्ष्मी कानमोळे। गजरा गवतापासून सीएनजी गॅस कसा तयार करावा यासाठी सुकणी येथे घेण्यात आला शेतकरी मेळावा। उदगीर तालुक्यातील मौजे अहोलकोंडा येथे सीएनजी गॅस तयार करणारा कारखाना उभा करण्यात येणार आहे व या कारखान्याचे लवकरच काम सुरू करून शेतकऱ्यांना उसाबरोबर दुसरा पर्याय म्हणून हे गवत लागवड करून हे गवत वर्षामधून 3 वेळेस कापणी होणार आहे। तरी भारताचे दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे स्वप्न साकार करण्यासाठी जो पैसा आपला दुसऱ्या राष्ट्रामध्ये डिझेल पेट्रोलसाठी जाणार आहे तो पैसा आपल्या देशात राहावा व आपल्या देशात हरित क्रांती घडवावी असे आवाहन करण्यात आले। यावेळी उपसरपंच सुकणी येथील शिवाजी सुकणे, शिवाजी माने, सुमित सुडे, सुरेश वेदरे, उमेश मंदाडे, आठाने सावकार, भोळे सर, बबू सुकणे, रामेश्वर सुकणे, पंडित मुळे, प्रताप सुकणे, विठ्ठल सुकणे, आनंदराव पाटील, तिरकमटे सर आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। नमस्कार, मी सुरेश अवगराव बेदरे, एमसीएल कंपनीचा मी प्रतिनिधी उदगीरसाठी आहे। एमसीएलच्या वतीने अवलकोंडा ह्या ठिकाणी शेतकऱ्यांचा गजरा गवतापासून भव्य असा सीएनजीचा प्रकल्प होत आहे। यामधून 10% सीएनजी आणि 15-20% बायोफर्टिलायझर्स म्हणजेच सेंद्रिय खतं तयार होणार आहेत आणि या माध्यमातून शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात भरभराट होणार आहे। तर अशा प्रकारचे प्रत्येक तालुक्यामधला जो प्रकल्प होत आहे त्या उदगीर तालुक्यामध्ये अवलकोंडा ह्या ठिकाणी प्रभाकर सुडे यांच्या शेतावर हा प्रकल्प होत आहे। त्यासाठी नरसिंह सरस्वती ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या वतीने म्हणजे पूर्ण तालुक्याची कृषी उत्पादक कंपनी एमसीएल कंपनीबरोबर संलग्नित केली जाईल आणि त्याप्रमाणे त्यांचा कच्चा माल घेऊन सीएनजी आणि सेंद्रिय खते तयार करण्याचा हा प्रकल्प असणार आहे। लोकाधिकार न्यूज उदगीर।